जय भीम जय संविधान। मी प्रतिनिधी सुचिता तुरुकमारे बहुजनिता लाइव्ह मध्ये आपलं स्वागत। दी सेवा विकास बँकच्या कामकाजामध्ये एक रुपयाचाही घोटाळा व भ्रष्टाचार झालेला नाही। बँकेचे कामकाज आरबीआयच्या वतीने नियमानुसार चालत असून बँकेतील ठेवी संपूर्ण सुरक्षित आहे। खातेधारकांच्या संबंधी धनराज आसवानी यांनी राजकीय द्वेषातून नैराश्यातून बिनबुडाचे खोटे आरोप बँकेची निवडणूक 6 महिन्यांवर आली असल्याचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून बँकेला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत। त्यांच्या भूलपातावर ठेवीदार खातेदारांनी विश्वास ठेवू नये असे पत्रकार परिषदेमध्ये ऍडव्होकेट अमर मूलचंदानी यांनी स्पष्ट केले आहे। पाहूया एक रिपोर्ट। याच्यात बसत नाहीये आणि हे इलिगल झालेलं आहे। आम्ही चॅलेंज कोर्टाच्या पुढे चॅलेंज करणार। काय नक्की काय प्रकार आहे, कशामुळे कुठला गुन्हा दाखल केला आपलं? मी वाचलंय, माझ्या विरोधात नाहीये, अधिकारी विरोधात नाहीये, मोगम आहे, नाव नाहीये की फ्रॉड केलंय। कुठल्याही बँकेत फ्रॉड झालेलं नाहीये, कुठलंही काही चिटिंग झालेलं नाहीये, सगळे व्यवस्थित कागदपत्र झालं। हे राजकारणाच्या हेतूनी पर्सनल दुश्मनी म्हणून केलेलं आहे। सर तुम्हाला कोण वाटतं असं, कोणी केलेलं असं? ते धनराज आसवानी, अजून कोण? त्याचे भाव डब्बू आसवानी, हरीश आसवानी। ते त्यांचं थोडं पॉलिटिकल पण झालं, एनसीपी वर्सेस बीजेपी असं झालं। ठीक आहे, ते त्यांची काम करतील, आम्ही आमचं काम करू, नियमाप्रमाणे आम्ही कारवाई करू। आमचं जे एफ आय आर लिगली असेल त्याचं स्क्वॅश करणं, हे करणं, जे करणं ते आम्ही करणार। तुम्ही खातेदारांना काय आव्हान कराल की कुणाच्याही खोट्या प्रचारावर जाऊ नका, कुणाच ऐकू नका। बँक सेफ आहे, बँकचे पैसे सेफ आहे, कुठलंही अफरातफरी रुपयाच्याही झालेली नाही आहे। कुणी पण येऊन दाखवा, 100 रुपयाची अफरातफरी असेल तर माझा राजीनामा घेऊन दाखवा। पण असं म्हणतात की खातेदारांनी म्हणजे जे डिपॉझिट ठेवलेलं ते लोक काढायला लागलेत नाही, जे बोलतात त्यांचे स्वतःचे लोकही पैसे बँकेत आहे, कुणी काढून कुणी आले नाही काढायला पाहिजे। हे मिसअंडरस्टँडिंग आहे सगळं। बँक आतापर्यंत फायद्याची फायद्याचं आहे का सर? आजपर्यंत फायदा आहे सर। आपकी तरफ से अभी सेवा विकास बैंक जो इश्यू की तरफ से अब तक क्या एक्शन उनके ऊपर लेवल लिया गया? क्योंकि दूसरी बार जो माध्यम के पहली बार एक बार माफ किया था कि जाने दो, अभी रीजन से माफ करने का जो इंस्टीट्यूट है, इंस्टीट्यूट का कुछ आया तो पेपर में आ जाता है, अच्छा नहीं है जास्ती इंस्टीट्यूट का प्रेस में आना, ऐसा मेरा व्यू है। अभी आ ही गया तो मैंने जाहिर समझा कि ये थोड़ा क्लेरिफिकेशन करना जरूरी है, थोड़ा प्रेस को क्लियर करना जरूरी है। ठीक।